आर्यन खानला एनसीबीनं क्लीन चिट दिली आहे. ड्रग्स प्रकरणी एनसीबीनं मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. त्यात आर्यन खान विरोधात सबळ पुरावे न सापडल्याचं नमूद करण्यात आलंय. आर्यन आणि मोहक यांच्याकडे अंमली पदार्थ सापडले नाहीत या चार्जशीटमध्ये असं म्हणण्यात आलंय. एकूण 10 खंडांचं आरोपपत्र एनसीबीनं सादर केलं. या प्रकरणात विशेष एनसीबी एसआयटी तपास करतेय. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टानं एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली होती. 14 आरोपींविरोधात केस दाखल करण्यात आली आहे तर 6 जणांविरोधात ठोस पुरावे न सापडल्यानं कारवाई करण्यात आलेली नाही. एनसीबीनं आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी सध्या आपल्या संपर्कात आहेत. राकेश, खरं तर या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 4 ते 5 महिने हा सगळा ड्रामा सुरू झाला होता एनसीबी विरुद्ध आर्यन खान आणि त्यावरनं राजकारणही रंगत होतं. सुरुवातीला हा तपास मुंबई एनसीबीकडे होता, त्यानंतर तो काढून घेण्यात आला. आता अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. नेमकं काय त्रुटी राहिल्या आहेत या तपासामध्ये म्हणून आज क्लीनचिट द्यावी लागली आहे. सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिली आहे त्याप्रमाणे सध्या जी विजिलन्स टीम आहे त्यांनी देखील आपला जो एक फायनल रिपोर्ट आहे ती तयार केलेली आहे आणि लवकरात लवकर ती रिपोर्ट देखील आपल्यासमोर येईल. आणि आपल्याला अशी देखील माहिती भेटत आहे की ती रिपोर्ट समोर आल्यानंतर समीर वानखेडे यांची जी अडचणी आहे ते वाढू शकतात. कारण की त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं पाहिलं गेलं आहे की समीर वानखेडे जेव्हा ते झोनल डिरेक्टर एनसीबी मुंबई होते तेव्हा त्यांच्याच लिडरशिपमध्ये जेव्हा पूर्ण केसचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होता तेव्हा त्याच्यात खूप लॅप्सेस होते. आणि एकीकडे आपण बघितलं की किरण गोसावी हा जो एक पंच विटनेस होता त्याची एक सेल्फी जी आहे ती आर्यन खान सोबत ती बाहेर आलेली. त्याच्यानंतर त्याचा एक व्हिडिओ आलेला ज्याच्यात तो आर्यन खान याला खेचून तो एनसीबी ऑफिसच्या आतमध्ये घेऊन जात होता. त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ आलेला ज्याच्यात तो आर्यन खानच्या जवळ बसून काहीतरी मोबाईलवर बोलत होता. तर तेव्हा एक असाही देखील आरोप लागलेला की कुठलेही एक एक्स्टॉर्शनचा जो प्रयत्न आहे तेही देखील केला जात आहे. आणि त्याच्यानंतर प्रभाकर साईल हा जो पंच विटनेस आहे त्याने हा जो मोठा गौप्यस्फोट केलेला त्याच्यानंतर पूजा ददलानी ह्यांनी हे पूर्ण जे आरोप आहे ते फेटाळलेले. पण सध्या जी विजिलन्स टीम आहे ती इन्व्हेस्टिगेशन करत होती की जे जे जसं करून या पूर्ण केसमध्ये लॅप्सेस काय होते आणि आर्यन खान याची जी अटक होती ती कुठल्याही प्रमाणे लेजिटिमेट होती किंवा नव्हती. आणि म्हणूनच हे सगळे जे प्रश्न आहेत ते एनसीबीच्या इन्व्हेस्टिगेशनवर उभे होत होते. आणि असंही देखील आपल्याला म्हणण्यात येतं की सध्या एनसीबी जी आहे ती या पूर्ण प्रकरणात एकाकडे जे त्यांनी आर्यन खान याला क्लीन चिट दिलेली आहे तर दुसरीकडे ती सध्या समीर वानखेडे यांच्याबद्दलही देखील कारवाई करण्याचं त्यांनी सुरुवाती देखील केलेली आहे. खरं आहे, नक्कीच. धन्यवाद राकेश आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट जाणून घेत राहू. लाल मातीतली कुस्ती म्हणजे